साइडला माझ्या पुढे उभी राहा. मम्मीला तेवढं तरी बघायला भेटणं. आधीच मी तयारी करून ठेवली आहे. मेगा फिनाले मध्ये पोहोचल्यात आणि त्यावेळेला मात्र मुलांनी असं टार्गेट जय कुमारीच्या
सुपर नाही आपण पाहतो तीन तार कडून ऑफ कोर्ट असेल बॅकलाईनच्या पाठीमाग प्रीतम तवसाळकर बॅकलाईनच्या पाठीमाग आहे रोहित लाड ऑफ कोर्ट आहे त्याचबरोबर चिनू देखील तुम्हाला मैदानाच्या पाठीमाग दिसतोय तर कुठेतरी खूप मोठा असा खिंडार पडला जातो आहे तो चक्का पायसा सगळं त्याचं कारण एक मात्र आहे पहिल्या वर्षी चिनू होता तेव्हा भाऊ पण सुशांत होता ना आणि त्याच वेळेला मात्र एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आक्रमणावरती असेल सात खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतो खऱ्या तर आज सर्व बंधन आज सर्व रूढी परंपरा इथे ब्रेक करून प्रेक्षक त्याचबरोबर आमच्या माझा बघायला देखील या स्पर्धेत आसपास आपल्याला की झाला आणि आणि दरम्यान त्याच वेळेला तुम्ही पहिला आपल्या मोठ्या बंधूच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता कारण याच मोठ्या भावानं त्याला पहिल्या चढाईवरती मात्र बॅकवरती पाठवलं होतं आणि अपराजित राहिलेला संघ आहे या स्पर्धेमध्ये तो आतापर्यंत एकदाही पराभूत झालेला नाही आहे तर कुठेतरी ह्याही फिनालेच्या लढतीमध्ये देखील आपण अपराजित राहायचं आणि मेगा फिनालची लढत जिंकायची आणि आता मात्र भुवनेश्वर संघात असेल तर त्याचप्रमाणे चक्का पडला गेले दोन वर्षापासून पटकवण्याचा पर्वत वन मध्ये असते फेरी तर पर्वत चारमध्ये त्यावेळेला काय झालं होतं ते सर्व दिसायचं आहे याला संधी मिळाले तर नक्कीच फायदा उपवायचा आहे आणि त्यांचा त्याचबरोबर या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट्स संघात आपल्याला माहिती आहे लार्जर प्रीमियर लीग पर्व एक आहे पर्व दोनचा होता तर पर्व तीनचा अजिंक्यपद फ्री रायडर संघाने पटकावलं होतं तर असे हे दोन्ही मान्यवर संघ यावेळेला मात्र स्पर्धेच्या साखळी फेरीतच पास झाले आणि दोन नवीन संघ यावेळेला मात्र तुम्हाला अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले देखील पाहायला मिळाले तर खऱ्या अर्थाने यावेळेला मात्र लार्जर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक नवीन इतिहास लिहिला जाऊ शकतो सुवर्णाक्षराने कारण जय भवानी संघ पहिल्यांदाच या ठिकाणी या प्रीमियर लीग मध्ये दाखल झाला आणि बघता बघता मेघा फिनाले मध्ये पोहोचला देखील तर गेले चार वर्ष सातत्याने अंतिम विजेतेपद पटकवण्याचा प्रयत्न करणारा जगताप फायटर थर्ड जय भवानी थर्ड सुपर टॅकल झालेल्या पकडीमध्ये अजिंक्य स्पोर्टचा स्टार खेळाडू रुपेश गोरुले याच्यासाठी अजिंक्य स्पोर्ट करून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले हो यावेळेला मात्र अशा पद्धतीची बक्षिसांची लैलूट आता मात्र खेळाडूंवरती होऊ शकते आक्रमणावरती असणार एक नंबरची दर्शक वर्ग असलेल्या खेळाडू थर्ड आहे डुअर टार्गेट आहे आणि डुअर टार्गेटवरती पाच खेळाडूंचा डिफरन्स आपण पाहतो आहे इथे मोठा स्लाइड ऑफ असणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये एक पॉईंट घ्यायचा आहे टिक सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळेला राईट लेफ्ट कॉम्बिनेशन स्वतःवरती कंट्रोल करत या लॉबी मध्ये थांबतो आहे आणि त्याचा फायदा मात्र तुम्ही पाहिला आरुष कीर यांच्याकडून जगताप फायटरचे मालक मिलिंदजी सुर्वे यांना 200 रुपयाचं रोख पारितोषिक आले तर इथे मात्र याच चिमला सांगतो तुला बरेच पावसाळे बघायचे तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत कबड्डीच्या मैदानावरती घरात जाऊन नक्कीच बाबांबरोबर प्रॅक्टिस कर इतकं मात्र यावेळेला मात्र आपण सांगितलंय यश अग्नि आणि चिन्मय अग्नि अशी लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे याच दरम्यान ज्यांच्या नावातच विजय आहे ते विजय पाडवे यांनी विजयी संघासाठी वडापावची सोय केलेली आहे विजय पाडवे यांच्याकडून विजयी संघासाठी वडापावची सोय केलेली आहे याची दोन्ही संघांनी तर बघूया आम्ही मात्र याच्यावर घोडा मैदान असून काही हरकत नाहीये रोहित लाड अजून देखील मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत रोहित आहे रोहित मॅन
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु हा रोहित जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत त्याच्या संघाचं हित बघेल यात काही शंकाच नाही आहे. आणि दरम्यान त्याच वेळेला मात्र जगताप फायटर्स आणि मेगा फिनालेचा अजिंक्यपद यांच्यामध्ये सर्वात मोठा अडचण असणार आहे. यश अगिने आता आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे. जगताप फायटर्स सध्या विजय होमा ही आमची देखील गेले तीन पर्वामध्ये परंतु चौथ्या पर्वात प्रेक्षकांना विनंती आहे शेवटचे काही मिनिटांना आयसीयूवरती रेली खाती कृपया श्वास रोखून ठेवायला लावणारी ही खेळी ही स्पर्धा आपण सर्वांना पाहतोय. लाडकर प्रीमियर लीग म्हणजे थरार, लाडकर प्रीमियर लीग म्हणजे जोश, लाडकर प्रीमियर लीग म्हणजे जल्लोष. आणि तो जल्लोष तेच ग्लॅमर तुम्हाला या पर्व छराच्या निमित्तानं देखील पाहिजे. गेले तीन पर्वामध्ये जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी खऱ्या अर्थानं गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक या पर्व चार मध्ये देखील जय भवानी संघाचा प्रतिनिधित्व करतो आहे. आणि त्याला मात्र चार खेळ असणार आहे. दोवर ढाय दोवरचे पाच खेळांच्या डिफेन्समध्ये आक्रमण आफाक्सला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाची कमाई करायची आहे. आज मात्र खऱ्या कडूला आशीर्वाद देण्यासाठी पंचांशी उचल घालू नका विद्यार्थी. लाडकर प्रीमियर लीग मधला प्रत्येक सामना हा हाय व्होल्टेजेस होतो आणि महान टीम सामना तर पाहायलाच नको आणि याची समोरच आपल्या उदाहरणाच दिसत आहे. खऱ्या अर्थानं एवढी हाय व्होल्टेज लढत आपण मला तर मी तर या ठिकाणी लाडकर प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा आलोय. श्वास रोखून ठेवायला लागणारी स्पर्धा आहे. जर कुणाला हृदय विकाराचा त्रास असेल तर स्पर्धा बघू नका, काय होऊ शकतात आज तर काय हॉस्पिटल बनत आहेत. खऱ्या अर्थानं अशी लढत प्रेक्षकांना आणि त्याच वेळेला जगताप फायटर्स संघाचे जे प्रशिक्षक आहेत, कोच आहेत, ते आपल्या सल्लेदारांशी संवाद साधतायत, त्यांना कानमंत्र देण्याचे काम त्यांनी पार पाडताय. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहताय आपण सरकार तार काढून बॅकलाईनच्या आशीर्वाद देण्यासाठी पहिल्यांदाच भेटतो ना ऑरेंज कार्ड, येलो कार्ड ना, नाही येलो कार्ड बाहेर ना, येलो कार्ड की आजीला कबड्डीच्या मैदानावरची लढाई देखील माहिती नाही. फक्त बस आपला नातू मैदानामध्ये खेळतोय आणि आपल्या नातूचं कौतुक होत आहे. ते कौतुक बघण्यासाठी आज मात्र त्याची आजी देखील मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला भेटते. यश आणि चिन्मय अगिनेसाठी त्यांच्या ताईकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यश आणि चिन्मय अगिने या दोघांसाठी त्यांच्या ताईकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही भावांना खुश करण्याचा प्रयत्न. भैया मेरे राखे के बंधन को निभा ना, असं काही ठिकाणी काय हरकत नाहीये. पण त्या दिवशी मात्र आपण बघायचा यश आगीने पदक्षक आक्रमणावरती असणार आहे. एक नंबरची दर्शन पद्धतीला आज संस्था सितारा ज्या पद्धतीने काही वेळापूर्वीच आपण फटाक्यांची आकाशवाणी पाहिली होती, आकाशामध्ये ज्या पद्धतीने तारेच बघताना पाहिले होते, त्याच पद्धतीने मेगा फिनालेच्या लढतीमध्ये देखील कबड्डीच्या मैदानावरती जगताप फायटर्स आणि जय भवानी संघाच्या रथीमार आणि दरम्यान त्याच वेळेला तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता चिन्मय अगिने आक्रमणावरती सज्ज झालेला देखील आपल्याला पाहायला भेटतोय. आणि यावेळेला मात्र पाच खेळांचा डिफरन्स असेल, दोन स्टार खेळांचे संघाचे जे अजून टाकल्याच्या पाठीमागे असणार आहे. परत येऊ दे.